ग्रंथदिंडीत आलो आहे. ही ग्रंथदिंडी 9वे अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणून 90वे अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणून आपण इथे जमलो आहे. अशा ठिकाणी इथे खूप ट्रॅफिक झालेलं आहे, कारण की दिंडी खूप चाललेली आहे. मधून चौकातून जाताना खूप ट्रॅफिक होत आहे, त्यामुळे क्रॉस करताना भरपूर प्रॉब्लेम आहे. बऱ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे अरेंज केलेलं आहे हे आम्हाला जाण्याची सोय. तुम्ही बघू शकता की खूप ट्रॅफिक झालेलं आहे, कारण की आता खूप मुले सध्या मी आता पाताळी रोडमध्ये आहोत. आता KDMC ग्राउंडला पोचायचं आहे, पण त्याला अजून थोडाफार वेळ आहे. हां, KDMC ग्राउंडवर खूप मोठं मंडप वगैरे बांधलेलं आहे, तिकडे खूप मोठं प्रदर्शन होणार आहे. एक एरिया संपवून आणि दुसऱ्या एरियात इंटरव्ह्यू आहोत, सीमारेषेवरच आहोत असं समजा. आता KDMC ग्राउंड जवळ पोहोचत आहोत. खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. पाण्याची सोय केलेली आहे, पाणी जेवढे सगळे सहभागी आहेत दिंडीत त्यांना पाण्याची सोय इथे केलेली आहे. खूप चांगले प्रकारे सोय केलेली आहे. बसतोय आता थोड्याच वेळ साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे इथे लगेच पोचू आम्ही. असं बघू शकता खूप ट्रॅफिक वगैरे आहे. खूपच आताच थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहोत KDMC ग्राउंडवर. आता गार्डा सर्कल जवळ येईल, तिथूनच KDMC ग्राउंड आहे आणि आपण बघू. तसा आमचा काळा मित्र दिसायला खूप काळा आहे, वर्ण काळा आहे, पण आई या दिंडीत सहभागी झालेला आहे. आपले छोटे छोटे मत घेऊन प्रवेशद्वारातून प्रवेश करू. चल ना अशा प्रकारे शांत राखावी. सध्या गाड्यांना जायला प्रवेश दिला जात आहे, कारण की प्रवास खंडित होऊ नये म्हणून. बघू शकता तुम्ही. इथे आता आपण साहित्य संमेलनाजवळ पोहोचतच आहोत. ब्लॉगर हा वेगवेगळ्या वेशभूषेत तुम्ही विद्यार्थी पाहू शकता. तिथे हे सगळे शाळेचे विद्यार्थी आहेत, शाळेचे कॉलेजचे सगळे विद्यार्थी इथे आहेत. त्यांनी मोठ्या संख्येने दिंडीत सहभाग घेतला आहे. अशा प्रकारे इकडे हे पाहू शकता KDMC लावण्या मुलांची रांग लागलेली आहे, आणि याही रांगेत आपण इथे बघू शकता. वेगवेगळ्या वेशभूषेत पोरं उपस्थित राहिले आहेत आणि खूप वेगवेगळे वेशभूषा त्यांनी धारण केले. आणि हे काही बोर्ड घेऊन माणसे उभे आहेत, माणसे अत्यंत विद्यार्थी उभे आहेत, आणि त्यांचा उत्साह पाहून मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण आता प्रवेश करू शकतो आहे KDMC ग्राउंडमध्ये. आताच आपण म्हणू शकता हे खूप मोठं प्रवेशद्वार बांधलेलं आहे एंट्रीसाठी. खाली तुम्ही आपण पाहू शकता हे KDMC प्रवेशद्वार. तुम्ही तसंच बघू शकता आतमध्ये केवढा मोठा कार्यक्रम सुरू आहे. पोलिसांचा पूर्णपणे बंदोबस्त आहे इथे. या ठिकाणी कुठेही अशा ठिकाणी भिंतीवरही खूप चांगले तरीने संमेलन बद्दल माहिती देत असेल. पारंपरिक चित्र काढून संमेलन.
अतिशय चांगल्यारीत्या पार पडलेला कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. आम्ही डी एक नगर शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी कार्यक्रमाच्या दिशेने पाहू शकताय. लहान लहान मुलं कॉलेजमध्ये नाचत आहे. I'm gonna go.
त्याचं गाव आहे. अशा प्रकारे आम्ही ते बसलेलो आहोत.